पिंकीच हिरव्या केळी लागलेले आहेत म्हणजे नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आम्ही जाणार आहोत शेताकड कॅम्पिंग करण्यासाठी। हा टेंट वगैरे घेतलेला आहे बघा, टेंट आहे याच्यामध्ये आणि तर मित्रांनो आपण शेतामध्ये आलेलो आहोत। शेतामध्ये आलो तर आपण इथं बघा, इथं लिंबूनीचे झाडं वगैरे आहेत। हे बघा लिंबूने आहे, लिंब आहे, लिंबूनीचे झाडं आहेत। इथं अजूक आंब्याचे वगैरे असे भरपूर झाडं लावलेली आहे शेतामध्ये। त्या पपयाचे आहेत झाडं, पपयाचे वगैरे भरपूर झाडं आहेत बघा। बघा त्या पपयावर लागलेले आहेत, पपया जांबाचे संपूर्ण बागच लावलेले असल्यासारखं आहे। जांब्याच्या आंब्याचे पण आंब्याचं पण झाड आहे बघा, ते तिथं आंब्याच्या दिवसामध्ये आंबे पण येतात आणि भरपूर म्हणजे समत्याच प्रकारचे इथं झाडं लावलेले आहेत त्यांनी। सीताफळीचे बघा, आता सीताफळीचं हे सीताफळ झाड आहे, याला बघा हे सीताफळ आलेले, सीताफळीचे वगैरे लावलेले झाडं, आंब्याचे भरपूर झाडं आहेत इथं मोठ्या प्रमाणात, आंब्याचे बदामीचे वगैरे संपूर्ण झाडं आहेत लावलेले आहेत। हे बघा हे आंब्याचे झाड आहेत, या दिवसामध्ये आता पाणी द्यायची गरज नाही पण याच्या समोर उन्हाळ्यामध्ये पाणी देणं लागतं या झाडाला। यांनी झाडं राखले तर संपूर्णच लयत। या दिवसामध्ये आपल्याला काय वाटत नाही पण उन्हाळ्यामध्ये झाडाची आवश्यकता आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भासते, कारण की ऊन एवढं तापत असल्यामुळे आणि भाजीपाला वगैरे पण लावतात येथे या शेतामध्ये। ते बागात असल्यासारखं आहे संपूर्ण बघा। तुम्हाला आता एकदा मागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो शूट करून, इथलं संपूर्ण परिसर एकदम नैसर्गिक वातावरण, नैसर्गिक वातावरण आहे एकदम भारी मस्त। चला तर मागच्या कॅमेऱ्यानं बघा आता कसं दिसतं। हो का, तर बघा मित्रांनो केळीच्या झाडांना इथं केळी पण लागलेल्या आहेत, म्हणजे केळी एकच झाड आहे असं इथं, म्हणजे दोन चार झाडं आहेत केळी लागलेली आहेत। आता त्याला नेमकीच हिरव्या केळी लागलेल्या आहेत म्हणजे इथं मित्राच्या शेतामध्ये इथं संपूर्णच प्रकारचे झाडं आहेत बघा, पपया वगैरे, पपयाचे झाडं आहेत, पपयाचे आंब्याचे वगैरे संपूर्णच फळाची लागवड करतात हे शेतामध्ये। तर मित्रांनो आपण शेतामध्ये आलेलो आहोत, इथं नाश्ता वगैरे ते बनवणार आहे तिकडं, त्याच्यासाठी पण वातावरण पण चांगलं आहे, मस्त आहे एकदम। समोर आता तळ आहे, समोर इकडे तुम्हाला
घेण्यात आलेलो आहोत. बघा इथं तळ आहे, तळ वगैरे पाणी वगैरे भरपूर आहे. यावर्षी पावसाळा वगैरे जास्त झाला असल्यामुळे असं शेतामध्ये संपूर्ण पाणी आहे, पाणी वगैरे आहे तळ्याचं. आणि वातावरण पण बघा किती मस्त आहे इकडं. तर मित्रांनो, आम्ही या निसर्गाच्या सानिध्यामध्ये पोहे बनवले आहेत. बघा नाश्ता, या मग नाश्ता करायला. तर मित्रांनो, आता आपण नाश्ता वगैरे केलेला आहे, संपूर्ण केलेलं आहे. चला तर मग आपण आता इथून घराकडे चाललेलो आहे. हे बघा आपण इथे केलता नाश्ता वगैरे, गॅसवर केलता. आम्ही ते गॅस आणला होता, छोटा गॅस, त्याच्यावर असं निसर्गरम्य ठिकाणी बसून मस्त भारी वाटलं एकदम. तुम्ही पण अशा निसर्गरम्य ठिकाणी जाता का भेट देण्यासाठी ते आम्हाला कमेंट करून सांगा. बघा लोकेशन वगैरे भारी आहे, मस्त एकदम भारी. चला तर मग आता इथून जाण्याची वेळ आलेली आहे. आता इथून आपण जाणार आहोत आपल्या घराकडेच. आता इथून चला तर समोर भेटूया. चला तर मित्र, आपण चाललोय आता या अशा निसर्गरम्य वातावरणामधून. इथे आमचे साथीदार तिकडे समोर गेलेले आहेत. चला तर मग आता व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशाच समोरच्या कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.